विजय असो. हिंदू धर्माला जातीवादी न उठणाऱ्यांचा विजय असो. गुरुंच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा प्रथमतः आपल्या शिवप्रतिष्ठानच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना गुरुजींच्या आव्हानानुसार मला स्वतःला जे आव्हान केलं, मी गेली गुरुजींच्यावर 36 वर्षे गुरुंच्यावर काम करतोय आणि त्यामुळे गुरुजींचा आदेश शिवप्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे नात्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एक आव्हान आहे की इथून पुढे आपण शांततेनं संपूर्ण हा उपक्रम राबवायचा आहे, हे तुम्हाला मी सर्वांना आव्हान करतो. पुण्यजलो छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि ध्वजाभवानी परमपवित्र भगवा ध्वज गुरुवर या समारोह भिडे गुरुजी यांना वंदन करतो. काल मनमाडमध्ये काही किरड्या लोकांनी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सकाळी सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये गुरुजींना संपूर्ण महाराष्ट्रभर संरक्षणाची मागणी आम्ही केलेली आहे. जिथं जिथं गुरुजी दौऱ्याला जातात तिथं तिथं जे समाजकंटक आडवे पडतात, या समाजकंटकांना या हिजड्यांना श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान तशा तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सुद्धा गप बसणार नाही. आम्ही काय बांगड्या भरले नाहीत. गुरुजींनी आम्हाला तयार केले ते शिवाजी महाराजांच्या रक्तगट तयार करण्याचा, संभाजी महाराजांचा रक्तगट तयार करायचा, आमच्यासुद्धा भगव्याचं रक्त आहे हे त्यांनी विसरू नये. वेगवेगळ्या प्रकारे समाजकंटक गुरुजींच्यावर आरोप करून गुरुजींच्यावर गाडीचे आडवे येऊन निषेध करण्याचं धाडस करतात. आता इथनं पुढं जर धाडस आलं तर मी आपल्या माध्यमाच्या दौऱ्या सांगतो आम्ही स्वतः रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.